भगवान दादा यांच्यावर आधारित एक अलबेला हा चित्रपट फायनली प्रदर्शित झाला आहे. भगवान दादा हे स्वतःच एवढी थोर पर्सनॅलिटी आहे की त्यांची कहाणी मोठ्या पडद्यावर उभारणे थोडे कठीणच, पण दिग्दर्शक शेखर सारतांदेळ यांनी खूप चांगल्या प्रकारे हे केले आहे. मंगेश देसाई यांची या प्रमुख भूमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसून येते. एक्सप्रेशन, स्टंट्स आणि ओव्हरऑल भूमिका पण चांगल्याच प्रकारे हाताळलेली आहे. चित्रपटाची कथा भगवान दादा यांच्या एक अलबेला या चित्रपटापुरतीच मर्यादित आहे, पण एकदम रंजक आहे. विद्या बालनचा हा पहिलाच मराठी चित्रपट. गीता बाली यांच्या भूमिकेला न्याय देत त्यांनी हा रोल निभावलेला आहे. विद्याने सुद्धा आपल्या एक्सप्रेशन वर जोर दिलेला दिसतो. मराठीमध्ये डायलॉग्स नसले तरी काय, गीता बाली आणि भगवान दादा यांची कथा नीट रेखाटली गेलेली आहे. चित्रपटाचे संगीत तर आधीपासूनच पॉप्युलर झाले होते, त्यामुळे संगीताची पण चांगली साथ या कहाणीला आहे. सगळ्यांनी आपल्या भूमिकांना न्याय देत आणि कहाणी तेवढ्या पुरती ठेवत एक अलबेला हा चित्रपट रसिकांना खूपच आवडेल. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी मंगेश देसाई. सबस्क्राईब करा मराठी माणसाचा मराठी.